या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि झवेरी. PNG मध्ये सोन्याचे दागिने खरेदीवर सोन्याची नाणी फ्री. ऑफर 20 नोव्हेंबर पर्यंत. PNG वर विश्वास, तिथे लक्ष्मीचा वास. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स, अटी लागू. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांवरील कारवाईचा मिरज IMM तर्फे निषेध. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागल्याप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिका यांना बळीचा बकरा म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक आणि निषेधार्थ असल्याचे IMAचे मिरजचे अध्यक्ष डॉक्टर अजित सिंग पी चड्ढा व सचिव डॉक्टर रियाज मुजावर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून लहान 11 जणांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. सर्वांच्या दृष्टीने दुःखदायक असलेल्या प्रसंगाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि मृत व्यक्तीच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करतो. मात्र या दुःखद घटनेबद्दल रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना घाईच जबाबदार धरू नये. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करतो, असे इंडिया मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर हेमंत सोसनीस यांनी जाहीर केले असल्याचे IMM मिरजचे अध्यक्ष डॉक्टर अजित सिंग बी चड्डा यांनी म्हटले आहे. अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. त्यास राज्यपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्यात आलेला आहे. डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर लावण्यात आलेली ही अन्यायकारक कलमे त्वरित मागे घेण्यात यावीत, अन्यथा डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर केलेल्या या अन्यायाच्या विरोधात आंदोलन राज्यपातळीवर अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे, असेही या निवेदनात मिरज IAMचे अध्यक्ष डॉक्टर चड्डा यांनी म्हटले आहे. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. डॉक्टर अजित सिंग चड्डा, प्रेसिडेंट IME मिरज. आपण सर्वांनी वृत्तपत्रामध्ये व मीडियामध्ये ही बातमी वाचली असेल की अहमदनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्दैवानं आग लागल्यामुळं ICU 11 जे पेशंट होते ते मृत्युमुखी पडले. त्याचा मला अतिशय दुःख आहे. त्याच्याविषयी आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या नातेवाईकाविषयीसुद्धा आम्ही संवेदना व्यक्त करतो. परंतु दुर्दैवानं हा प्रकार घडल्यानंतर तिथल्या डॉक्टरांना व परिचारकांना निलंबित करून त्यांच्यावरती फौजदारी केसेस करून त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा जो दावा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्याविषयी IME मिरज हे आमचा रोष प्रकट करते. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये एक मोठ्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेला सगळेजण काम करतात त्यावेळेला प्रत्येकाची वेगळी वेगळी जबाबदारी असते. डॉक्टर नर्सेस हे आपापलं काम करत असतात. त्यांचं महत्त्वाचं काम आहे रुग्णांना सेवा देणं. आणि आपण बघितलं असेल की कोविडच्या काळामध्ये किंवा महापूरच्या काळामध्ये आपले डॉक्टर्स व आपले जे नर्सेस आहेत यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. असं असूनसुद्धा या दुर्दैवी घटनेमुळं त्यांच्यावरती ज्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल IME निषेध व्यक्त करतात. बरेचसे असे तरुण डॉक्टर्स आहेत की ज्यांना सरकारी सेवेमध्ये काम करावं अशी त्यांची इच्छा असते, पण त्यांना जर आपण व्यवस्थित पोषक वातावरणाची निर्मिती जर करून दिली नाही आणि जर ते सतत एका भीतीखाली जर काम करीत राहिले तर तरुण डॉक्टर हे सरकारी दवाखान्यामध्ये जाण्यास तयार होतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं आपलं समाजाचं हे फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं प्रशासनाला मी विनंती करतो की हे जे त्यांच्याविरुद्ध खटले वगैरे जे घातले गेलेले आहेत ते मागं घ्यावेत. आणि आज त्याच्या निषेधार्थ IME मिरज
काळ्या फिती लावून आपलं नेहमीची ड्युटी किंवा रुग्णसेवा बजावत आहे. धन्यवाद. नमस्कार. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.